खरंच आईचं हृदय हे खूप हळवं असतं. ती आपल्या लेकराला कधीच कोणत्या अडचणीत आणि संकटात पाहू शकत नाही. वेळेप्रसंगी ती स्वतःच्या जीवाचा विचार देखील करत नाही. अशीच एक घटना जी डोळ्यात पाणी आणणारी आहे समोर आलेली आहे. विद्युत तारेला चिटकलेल्या आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी आई धावली. तिनं स्वतःला मृत्यूच्या हवाली करून पिल्लाला वाचवलं. मृत्यूच्या दारात पडलेल्या आईला उठवण्याचा पिल्लू केरविरवाना प्रयत्न करत होत. ही हृदय पिळवटून टाकणारी घटना पाहून अनेक ग्रामस्थांच्या डोळ्यात पाणी आलं. ही घटना मंगळवारी सकाळी कन्नड तालुक्यातील नेवपूर इथं घडलेली आहे. मंगळवारी सकाळी नेवपूर येथील मारुती मंदिर परिसरात 10-12 वानरांचा वावर होता. यातील काही वानर झाडावर तर काही घरांच्या छतावर वावरत होती. यावेळी खेळता खेळता या कळपातील एक मादी वानराचं छोटं पिल्लू महेंद्र देशमुख यांच्या घराला लागून असलेल्या विद्युत खांबावर चढलं. विद्युत प्रवाह सुरू असल्यानं ते पिल्लू तारेला चिटकलं. ही बाब पिल्लाच्या आईच्या लक्षात आली आणि तिने आपल्या जीवाची पर्वा न करता त्याला वाचवण्यासाठी खांबावर चढली व आपल्या चिमुकल्याला मृत्यूच्या दाढेतून ओढलं. मात्र यावेळी तिला जोराचा शॉक लागल्यानं ती जमिनीवर फेकली गेली. यात ती जागेवरच गतप्राण झाली. आपली आई अशी पडलेली पाहून पिल्लू आईला भेटायला गेलं आणि आईला उठवू लागलं. मात्र आई उठायला तयारच नव्हती. इतर वानरांनीही छतावर शांत बसून होती. मनुष्याप्रमाणे प्राण्यांनाही भावना असतात हे या घटनेमुळे दिसून आलं.